जयबीन अवधाया बघूया बातमी पत्रातल्या आजच्या घडामोडी। गेल्या 3 दशकांपासून ओबीसी समाजाच्या विविध समस्या घेऊन लढणारे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर कनेरे यांनी नुकताच दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभावी चिन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीय जनगणना व्हावी अशी मागणी केली व कार्य करण्याची पद्धत लक्षात घेता किशोर कनेरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। पदाची कुठलीही लालसा न ठेवता माळी समाजाचे प्रश्न व ओबीसींच्या समस्या हे काँग्रेस पक्ष मार्गी लावू शकते या दृष्टिकोनातून किशोर कनेरे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला व पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती पार पाडू असे मत व्यक्त केले। काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण एकच की मी गेल्या 35 ते 40 वर्षापासून जेव्हा राजकारणात आहे तेव्हापासून ओबीसीचं काम करतो। ओबीसीसोबत पर्टिक्युलरली ओबीसीमधील एक घटक असलेल्या माळी समाजाचं मी कार्यकर्ता आहे। गेल्या ज्या पक्षामध्ये होतो मला असं वाटलं की आता आपण ओबीसींकरता किंवा त्याच्या आमच्या समाजा माळी समाज हा महाराष्ट्रात मुख्यत्वे 13% ते 15% जवळपास आहे। सुरुवातीला आमच्या समाजाचे जवळजवळ 27-28 आमदार या महाराष्ट्रात राहायचे। राहुल गांधींची जी भूमिका घेतली होती जातीय जनगणनेची या संदर्भात माझीसुद्धा भूमिका होती। मी 2010 साली सुप्रीम कोर्टात एक पिटिशन होती माझी की जातीय जनगणना झाली पाहिजे। त्यावेळी तो निर्णय झाला होता पण ती जी काही जनगणना झाली ती नंतर काही पब्लिश केली गेलेली नाही ह्या आपली भारतीय जनता पक्षाच्या शासनाने। आमचे जे काही महाराष्ट्राचे जे लोक होते सर्वांनी आम्ही बैठक घेऊन मीटिंग केली, विचार केला, असं जाणवलं की समजा आपल्या पुढे आपल्या ओबीसी समाजाचा किंवा आपल्या जे काही आमचे छोटे छोटे तबक्याचे जे समाज आहेत यांचं काही येणाऱ्या काळामध्ये भला करू शकेल तशी राष्ट्रीय पक्षच आपण निवडला पाहिजे। भाजपमध्ये सुद्धा आमचे लोक गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत होते, भाजपला भरपूर प्रमाणात ओबीसींनी सहकार्य केलं, परंतु ज्याप्रमाणे रिटर्न्स जे समाजाला मिळायला पाहिजे तसं काही दिसलेलं नाही। त्याच्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची निवड केली आम्ही माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आदरणीय आमचे नितीनजी राऊत झाले, सुनीलजी केदार झाले, विकास ठाकरे, सगळ्यांशी चर्चा केली। सगळ्यांनी मला एक हे सांगितलं किशोर भाऊ तुम्ही ज्या काम करता ते तुम्ही समजा पक्षात आले हे आले तर तुम्ही ज्या विचारसरणीशी काम करू शकता आणि पुढे आमच्या पक्षालासुद्धा एक पोटेन्शियल म्हणून तुम्ही मिळाल आणि तुमचा जो विचार आहे ह्या विचाराचा तुम्ही पक्षामध्ये राहून भरपूर काही मोठ्या प्रमाणात कार्य करू शकाल। यावेळी सगळ्यांची मीटिंग असल्यावर निर्णय घेतला आणि मागच्या आठवड्यात सन्माननीय रमेशजी चेन्नीथला यांची दिल्लीत भेट घेतली, त्यांनासुद्धा सगळी माझी भूमिका विशद करून सांगितली। नानाभाऊंनी सांगितली की हे आपल्या पार्टीकरता असेट आहे, पोटेन्शियल असलेले लोक आहे, यांना आपण पुढलं पक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी माननीय खडगे साहेबांशी चर्चा केली, खडगे साहेबांनी त्याशी ताबडतोब संध्याकाळी 7 वाजताची वेळ प्रवेश करता दिली आणि त्यांनीसुद्धा त्यांच्याशीसुद्धा चर्चा झाली ह्या विषयाची। तुम्हाला बोललो त्या दिवशी मी त्यांच्याशी चर्चेला गेली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं, आश्वस्त केलं की येणाऱ्या काळामध्ये किशोरजी तुम्ही ज्या याच्यामध्ये काम करताय काँग्रेसची विचारसरणी पण तीच आहे, तुम्ही याच्यात काम केलं हे केलं तर पुढे आम्ही तुमचासुद्धा फायदा आमच्या पक्षाला होईल आणि आम्ही त्या समाजाकरता निश्चितच काही ध्येयधोरणं राबवून पुढे यांचा विकास करण्याचं राहुलजींचं स्वप्न आहे, त्याचं पूर्ण करत तुमचा हातभार लागेल आणि त्यावेळी मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला।